आजारी पडलात, चिंता कशाला? कॅशलेस मेडिक्लेम आहे ना साथीला? भारतातील सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, व्हेईकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स यासाठी गुंतवणुकीचं विश्वासार्ह दालन कडलक इन्व्हेस्टमेंट विठ्ठल मंदिरासमोर अकोले बायपास रोड संगमनेर. संपर्क 9452857586 आणि 9881 32 76 86. विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर आणि क्विक हिल फाउंडेशन तसेच विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीनं संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय आणि कॉटेज हॉस्पिटल येथील 200 कर्मचारी आणि रुग्णांना 40 दिवस माधव रसायन काढ्याचं मोफत वाटप करण्यात आलं. सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग मार्च महिन्यापासून सुरू झाला. मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांना काढा आणि गोळ्यांचं वाटप करण्यात आलं. याविषयी वैद्य अतुल देशमुख यांनी माहिती दिली. विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत आपले जे आरोग्य कर्मचारी आहेत, संगमनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी येथील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सर्व स्टाफ जो आहे तो डायरेक्ट फील्डवर काम करतो आणि ज्यांचं एक्सपोजर जास्त प्रमाणात आहे अशा लोकांसाठी आपण आपल्या ट्रस्टतर्फे एक रसमाधववटी म्हणून गोळी आहे. ही रसमाधववटी सर्वांना प्रतिकार क्षमता वाढीसाठी सर्वांना मोफत आपल्या ट्रस्टतर्फे दिलेली आहे. जवळपास 200 कर्मचाऱ्यांना ह्या गोळ्यांचं वाटप आपण केलेलं आहे. आमचे जे गुरु आहेत आयुर्वेदातले, वैद्य समीर गोविंद जमदमी सर आणि कोल्हापूर ट्रस्ट विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय यांच्यामार्फत चला भारत सशक्त करूया ह्या अभियानांतर्गत ही मोहीम राबवली गेलेली आहे. अशा पद्धतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये राबवली गेलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 3 लाखाहून अधिक लोकांना ह्या पद्धतीने ह्या गोळ्यांचं वाटप मोफत आपल्या ट्रस्टतर्फे आणि विश्वती आपलं क्विक हिल फाउंडेशनतर्फे केले गेलेले आहे. याचे परिणाम पण अतिशय सुंदर मिळत आहेत. लोकांची प्रतिकार क्षमता वाढीसाठी, उत्साह वाढीसाठी पण देखील खूप सकारात्मक परिणाम लोकांमध्ये मिळत आहेत आणि पचनाच्या तक्रारी पण ज्यांना आहेत त्यांना देखील या गोळ्यांचे परिणाम चांगले मिळत आहेत. कशा प्रकारे हा कोर्स केला जातो? आता ह्या औषधांचा कोर्स जर आपण बघितला तर साधारण एक 20 गोळ्यांचं पॅकेट बॉटल असते पॅकिंग. तर याच्यामध्ये जे आहे लोक आहेत तर जी लोक समाजामध्ये जाऊन काम करतात त्यांना वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क येतो अशा लोकांसाठी रोज एक गोळी उपाशी गोळी सकाळी एकदाच फक्त ह्या पद्धतीने 20 दिवस घ्यायचा गोळ्यांचा कोर्स आहे तो. आणि जे लोक घरामध्ये असतात अशा लोकांसाठी एक गोळी सकाळी उपाशी गोळी एकदा सलग 10 दिवस घेणे अशा पद्धतीचा कोर्स आहे. जी लहान मुलं असतात 7 वर्षाच्या आतली अशा मुलांसाठी मुलींसाठी अर्धी गोळी रोज सकाळी उपाशी गोळी सलग 10 दिवस घेणे म्हणजे त्यांना 5 गोळ्यांमध्ये त्यांचा कोर्स पूर्ण होतो अशा पद्धतीचा हा गोळ्यांचा कोर्स आहे. असं 20 दिवस त्यांना समजा ज्यांना बाहेर जाणं आहे अशा लोकांनी 20 दिवस गोळी घेऊन त्याच्यामध्ये 10 दिवस गॅप द्यायचा, परत 20 दिवस गोळी घ्यायची. असं साधारण 6 महिने केलं की त्यांचं एक शरीर निरोगी होण्यासाठी पण फायदा होतो, प्लस त्यांची एक प्रतिकार क्षमता पण सर्व जे काय आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रतिकार क्षमता देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढते असा प्रत्यक्ष अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी माधव रसायन वटी अतिशय फायदेशीर आहे असं यावेळी वैद्य स्मिता देशमुख यांनी सांगितलं. ही जी गोळी आहे तर ही रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने आपली जी शरीरातली व्याधी क्षमता आहे म्हणजे व्याधीविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता तर ती निश्चितच वाढणार आहे. त्याच्यामुळे ह्या रोगाविरुद्ध नंतर रोग होण्याविषयी म्हणजे रोग झाल्यानंतर औषध घेण्यापेक्षा आधीच आपली इम्युनिटी वाढवली तर ही गोळी घेतल्याने त्याच्यासाठी आपल्याला फायदा होईल इम्युनिटी वाढल्यामुळे. आतापर्यंत अनेक रुग्णांना तुम्ही या गोळ्या दिल्यात तर नेमकी काय तुम्हाला फरक जाणवला? म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या रुग्णांनी किंवा ज्या ज्या लोकांनी ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत तर ते बरेचसे जे लोक आहेत तर त्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आलेले नाही आहे. आपण बरेच पोलिसांना वगैरे वाटले होते ह्या गोळ्या तर जे जे पोलीस ही रसमाधववटी घेत होती तर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही आणि ज्यांनी घेतल्या नाही तर ते त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली अशी पुण्यामध्ये आपल्याला बरेचसे आढळून आलेले. आता याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं, रायगड तहसीलमध्ये एक तालुका आहे, त्या तालुक्यामधले तिथे तहसीलदार साहेबांनी तिथल्या जवळ स्टाफला ह्या गोळ्यांचं वाटप केलं होतं. त्यातल्या जवळपास 200 स्टाफने ह्या गोळ्यांचं सेवन केलं आणि काही कारणास्तव काही स्टाफ त्यावेळेस उपलब्ध नव्हता, तो बाहेरगावी असल्यामुळे किंवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ह्या गोळ्यांचा लाभ घेता आला नाही. तर त्यांच्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ज्या लोकांनी या गोळ्यांचं सेवन केलेलं होतं
त्या सर्वांना कोरोना विषाणूची लागण झाली नाही किंवा त्यांचे टेस्टचे रिपोर्ट जर आपण त्यांचे केले ते सगळे बहुतांश सगळे लोकांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. ज्या लोकांनी या गोळ्यांना काही कारणास्तव त्यांना मिळाले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही ते बाहेर असल्यामुळे त्यांना मिळू शकले नाही त्या तर त्या बऱ्याचशा त्यातल्या बऱ्याच लोकांचे टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. तर मग ही गोळी जी आहे ती प्रतिकार क्षमता वाढीसाठी निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देते असा अनुभव आहे. आणि असंही बघायला मिळतं की एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार हा झालेला आहे, कोरोनाचा आजार झालेला आहे आणि त्याची तीव्रता खूप जास्त त्याला झालेली आहे, पण ज्या लोकांनी तो व्यक्ती सोडून ह्या गोळ्यांचं सेवन केलेलं आहे रसमाधवटीचं, तर जरी संपर्कामुळं त्या व्यक्तींचे रिपोर्ट्स काहींचे पॉझिटिव्ह आले तरी पण त्यांना त्याचा त्रास काही होत नाही हे देखील याचं खूप चांगलं फलश्रुती आपण या गोळ्यांची म्हणू शकतो. या गोळ्यांमुळे नक्कीच शरीरामधील प्रतिकार शक्ती वाढून कोरोनापासून बचाव होऊ शकतो असा दावा देखील वैद्य अतुल देशमुख यांनी केलाय. गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी, संगमनेर.